जय भीम। सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो। पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी। फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड। काही सांगायले, काही जण पक्षामधून बंडखोरी करून, विशेष करून दक्षिणमध्ये आमच्या जिल्ह्याचा एक महानगराध्यक्ष आज आमदार होण्याचं स्वप्न पाहत आहे। स्वस्त माणूस आहे। हेमंत भाऊ, तुम्हाला कसं घटलं नाही की फार साधं जनावर होतं, विक्रीचं जनावर आहे, फार कमी पैशात घेतलं होतं 2009 मध्ये मी। बरं, दलाल बरेच लावले मी, पण ते जनावरच गायब झालं। दलाल भिंडू लागले उडकीत, जनावर गायब झालं। माझी आपल्याला विनंती आहे, काही माणसं सत्तेच्या हव्यासापोटी मी आमदारकीला माझी चौथी होण्याची, परंतु लक्षात असू द्या, एखाद्या वेळेस एखादा भागाचा विकास करायचा असेल। मी आज राजश्री पाटलांच्या आणि लोकांचं असं मत होतं, हेमंत पाटलांचं आणि पोकरणाचं वैर आहे, वाट पाहू लागले लोक, काही काही गिधाडासारखी जनावरं, लठ्ठ प्राणी मरावा असा प्रयत्न करतात, त्याची इच्छा असती मांस खायला भेटण्याकरता, पण जनावर लोड झाल्याशिवाय मरत नाही। त्या गिधाडांना माहीत नाही कि गिधाड की जब मौत आती है तो गांव के तरफ भागता है। हे गिधाड अडकले अडकले गिधाड, आता सगळ्यांनी मिळून त्याचा हिशोब करायचा आहे, या गिधाडाचा। ते पक्षाचे बदनामी करतंय, ते सांगताय वरून मला काहीतरी आदेश आहे। म्हणलं वरून कोणाचा आहे? ते म्हणले माझ्या बापाचा आदेश आहे, मोती बाप मेला माझ्या स्वप्नात आला। वरून म्हणजे मला वाटलं मुख्यमंत्र्याचा आहे की, पण मला असं कळालं की तिचा बाप स्वप्नात आला आणि म्हणला बाबू तुला आमदार बघायची इच्छा आहे। अरे, गिधाडांचे स्वप्न असे पुरे होत शकत नाहीत। 32 देशातील 1,50,00,000 दर्शकांचे धन्यवाद। सम्यक न्यूज लाईव्हच्या 1,00,000 सदस्यांचेही फार फार धन्यवाद। ३२ देशातील 1,50,00,000 दर्शकांचे धन्यवाद। पाहता सम्यक न्यूज लाईव्ह। बातमी पाहण्यासाठी यूट्यूब वर सबस्क्राइब करा।